घरामध्ये झाला आहे एक नॉमिनेशन टास्क. नॉमिनेशन टास्क च्या थोड्याच वेळा आधी जान्हवी आणि निकी दोघांनी एकमेकांचे लायकी काढताना दिसले. बराबर ऐकलं तुम्ही, मी अगदी बराबर बोलते. जान्हवी आणि निकी दोघांनीही एकमेकांची लायकी काढले. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सबस्क्राईब नसेल कळलं तर आधी जाऊन सबस्क्राईब. नमस्कार, मी श्वेता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ई बज मराठी मध्ये. मी तुमच्या सगळ्यांसाठी आणलं आहे बिग बॉस मराठी सीझन 5 ह्याचे काही अपडेट्स, जिथे आज झाला आहे घरामध्ये नॉमिनेशन टास्क. नॉमिनेशन टास्कच्या थोडाच वेळा आधी झाले आहे जान्हवी आणि निकी मध्ये थोडेसे अनबन. जिकडे दिसलं आहे जान्हवी निकीला बोलली आहे की जे काही मी तुझ्या मागे बोलले, जे काही क्लिप्स तुला दाखवले गेले, ते मी तुला सगळं तोंडावरती पण बोलू शकते. आणि जिकडे निकी बोलले की खूप चीप आहे आणि सेल्फिश आहे आणि बरंच काही बोलले, पण दोघंही दिसतायत की दोघांमध्ये एक दरार आलेली आहे. दोघंही वेगळ्या वेगळ्या दिशेला खेळताना दिसत आहेत. त्याचबरोबर बिग बॉसने दिला आहे टास्क ज्यात आहे नॉमिनेशन. आणि ह्याच्याच आधी एक टास्क दिला होता जिकडे एक आठवड्यासाठी जोड्या बनवल्या आहेत आणि जोड्यांना एक आठवडा एकत्रच राहायचं आहे. तसंच ह्या नॉमिनेशन टास्क पण जोड्यांना नॉमिनेट करताना आहे. जे जोड्या बनवल्या आहेत तर एका बरोबर दुसरा जो त्याच्या बरोबर आहे त्याला पण नॉमिनेट करावंच लागणार आहे. तर जोडीला नॉमिनेट करताना असं दिसलं आहे आणि असा एक टास्क आहे जिथे इंडिव्हिज्युअल प्लेयर आतमध्ये जाणार आहे पण जाऊन जोड्यांना नॉमिनेट करणार आहे. ऍट द एंड सगळ्यांनी जे नॉमिनेशन टास्क परफॉर्म केले आहेत त्याच्यानंतर खूप लोकांनी नॉमिनेशन टास्क मध्ये अदला बदली पण केली आहे. जर नॉमिनेशन टास्क मध्ये कोणता प्लेअर आतमध्ये जाऊन जोड्या नॉमिनेट करते पण जर स्वतः आहे तिकडे नॉमिनेशनचा प्लेस वरती, तो स्वतःला रिप्लेस नाही करू शकत पण त्याच्या जागी दुसऱ्याला रिप्लेस करू शकतो. स्वतःची जी जोडी आहे तिला रिप्लेस नाही करू शकत पण त्यांच्या बरोबर जी जोडी आहे तिला रिप्लेस करू शकतो. असं ते टास्क परफॉर्म करायचं आहे आणि तेच होणार आहेत घरातून बाहेर जायच्यासाठी नॉमिनेट. आणि ह्याच सगळ्या टास्कच्या नंतर लास्ट मध्ये दोन जोड्या जे बाहेर आल्या आहेत त्या आहेत वर्षाताई आणि अंकिता, निकी आणि अभिजित. हे चार लोक झाले आहेत नॉमिनेट घरच्या बाहेर जायच्यासाठी आणि हे दोन जोड्या आहेत. सो आता बघूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काय होतंय. खूप धमाल होणार आहे. आतापर्यंत तर खूप मजा येत आहे. तर अशीच माझ्या बरोबर राहावा, मतलब तुम्हाला पुढे काय होईल ते त्याची माहिती मी देत राहील आणि असंच माझ्या बरोबर राहावं.